तर नवी मुंबईमधील मराठा मोर्चामध्ये एका मुलीच्या आक्रमक भाषणानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. मराठा कुटुंबातल्या तरुण तरुणींचं कशी आरक्षणामुळे गळतशेपी होते याचा पाढाच तिने वाचला. या मुलीचे वडील शेतकरी होते, त्यांनी कर्जबाजारी आणि नापिकीनं आत्महत्या केली. पाहूया तिनं कशाप्रकारे आपल्या भावना या मोर्चावेळी व्यक्त केल्या. शिक्षित भाऊ आज घरी बसलाय, त्याला नोकरी नाही, त्याचं कारण काय? आरक्षण. मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काय पाप केलंय? माझे वडील शेतकरी नाही, आज तो गरीब आहे. मोठमोठ्या कॉलेजेसच्या ऍडमिशनच्या फीस भरायच्या आहेत. आज माझे असंख्य बांधव ऍट्रॉसिटीच्या गोत्यात गुंतले आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 100% फक्त 4% गुन्हे सिद्ध झाले आहेत. बाकीचे 96% गुन्हे हे खोटे आहेत. त्यांना ज्यांनी खोटे गुन्हे नोंदवले त्यांनाही न्याय मिळवून द्यायला पाहिजे. शिवछत्रपतींच्या राज्यात स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय धुवले पाहिजे. त्याच महाराष्ट्रात काय चाललंय? काय चाललंय त्या महाराष्ट्रात? एकीकडे म्हणतात मुली शिकवा, मुली वाजवा, मुली जगवा, आणि दुसरीकडे तिचं तुम्ही रक्षण नाही करू शकत. नाही का जन्म घेतला मी? का जन्म घेतला मी मुली म्हणून? का जन्म घेतला मी मुली? नका